गुड मॉर्निंग गर्ल्स, टुडे इज ट्यूजडे, टुडे इज डेट इज 13 जुलाई 2021, टुडे इज ब्रिज एक्टिविटी, डे इज 12, सब्जेक्ट मैथ्स। आज अपन ब्रिज उपक्रम 12वा दिवस, आज गणितातील वर्ड्स प्रॉब्लेम, सबसेक्शनचे वर्ड्स प्रॉब्लेम पाहणार आहोत। फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण फळ्यावर इथं दिलेलं आहे, बघा। नाउ रीड द प्रॉब्लेम लाउडली, मोठ्यांदा वाचायचं आहे। देअर आर 350 गर्ल्स अँड 215 बॉईज इन अ स्कूल, म्हणजे एका शाळेमध्ये 350 मुली आणि 215 मुलं आहेत। तर प्रश्न काय विचारलाय बघा, हाऊ मेनी मोर गर्ल्स, मोर म्हणजे जास्त, किती मुली जास्त आहेत, आर देअर दॅन बॉईज, म्हणजे मुलांपेक्षा किती मुली जास्त आहेत। मुली आहेत 350 अँड बॉईज आहेत 215। मोर गर्ल्स काढायचे आहेत म्हणजे कितीने कितीपेक्षा जास्त। म्हणजे बघा, तुमच्या एखाद्या मैत्रिणीकडे, तुमच्या मैत्रिणीकडे जर 20 रुपये आहेत आणि तुमच्याकडे जर 10 रुपये असतील, तर आपण असं सहज म्हणतो की माझ्याकडे माझ्यापेक्षा तुझ्याकडे किती रुपये जास्त आहेत असं म्हणतो की नाही। किंवा एखाद्या मुलीने वर्गामध्ये डबा आणला असेल, तर तुम्ही जेवायला बसल्यानंतर एक मुलगी, तुमची मैत्रीण म्हणते मी 2 पोळ्या आणल्यात, तर एक मुलगी काय म्हणते नाही मी 1च पोळी आणली। म्हणजे तिने 2 पोळ्या आणल्यात, तुमच्याकडे 1 पोळी असेल तर तुम्ही काय म्हणता, तुझ्याकडे माझ्यापेक्षा 1 जास्त पोळी आहे, किंवा तू माझ्यापेक्षा 1 जास्त पोळी आणली। त्याच पद्धतीचं हे गणित आहे की एका शाळेमध्ये 350 मुली आहेत आणि 215 मुलं आहेत, तर मुलींची संख्या कितीने जास्त आहे। मग जसं 2 पोळ्या जास्त आहेत आपल्या मैत्रिणीकडं आपल्यापेक्षा, आपण काय करतो, आपली पोळी 1 पोळी तिच्या 2 पोळीतून वजा करतो। त्याप्रमाणे इथं जास्त काय आहे, मुलींची संख्या जास्त आहे 350। मग केव्हाही वजाबाकी करत असताना लेस दॅन द स्मॉलर नंबर इन द बिगर, म्हणजे लहान संख्या ही मोठ्या संख्येतून वजा करायच्या। मग त्याप्रमाणे इथं मुलींची संख्या आहे पहा 350 गर्ल्स, आणि ही इन्फॉर्मेशन वर्ड प्रॉब्लेम मध्ये अशी इन्फॉर्मेशन लिहिणं अतिशय महत्वाचं असतं। बघा, ही इन्फॉर्मेशन जर तुम्ही लिहिली नाही तर तुम्हाला परीक्षेला मार्क मिळत नाहीत। मग व्यवस्थितपणे घर आखलं, 350 इथं ऍरो केला गर्ल्स, 215 बॉईज, मग मोर किती आहे, जास्त किती मुली आहेत ते आपल्याला काढायचे। तर कालच्या 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण सबस्ट्रॅक्शन बॉरोइंगचे सोडवत आहोत, त्यामुळे हे तुम्हाला सहज येईल। 0 - 5 यस ऑर नो, सो दॅट क्रॉस ऑन 0, राईट डाऊन 10 - 5 - 5, क्रॉस ऑन 4, राईट डाऊन 4 - 1 - 3, 3 - 2 - 1, म्हणजे मोर गर्ल्स आले 135। हे गणित कसं सोडवायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, त्यामुळे आता मी ते परत रिपीट करत नाही। आणि मग आन्सर मी इथे लिहिले बघा 135। आणि तुम्हाला उदाहरणासाठी मी इथं 5 गणितं दिलेली आहेत, आता तुम्ही कसे सोडवायचेत बघा। हा वर्ड्स प्रॉब्लेम आहे हे असाच ठेवायचा, ह्यात काहीच बदल करायचा नाही, फक्त यातल्या संख्या तेवढ्या बदलायच्या, चेंज ओनली नंबर्स। देअर, आता हे पहिलं गणित आहे, समजा पहिलं गणित आहे, मग आता तुम्ही गणित कसं तयार करायचं, देअर आर 750 गर्ल्स अँड 250 बॉईज इन अ स्कूल, म्हणजे इथल्या फक्त संख्या तुम्ही चेंज करायच्या आणि असं गणित सोडवायचे। पण गणित हे असंच ठेवायचे, हे गणित सेम तसंच लिहायचं, हे वर्ड्स जे आहेत ते सेम लिहायचं, फक्त ह्या संख्या चेंज करायच्या। असे तुम्ही 5 गणितं तयार करायची, सोडवायची आणि त्याचा फोटो मला पाठवून द्यायचा, म्हणजे यातून तुम्हाला स्वतःला गणित सुद्धा तयार करता येईल आणि गणित सोडवता पण येईल। असं असतं बघा परीक्षेला,
रीड द गिवन इन्फॉर्मेशन, म्हणजे खाली दिलेलं उदाहरण बघा, रीड द गिवन इन्फॉर्मेशन किंवा खाली दिलेली माहिती बघा, अँड मेक अ वर्ड्स प्रॉब्लेम, आणि शाब्दिक उदाहरण तयार करा. त्यावेळेस तुम्हाला याचा उपयोग होणार आहे की हे गणित आहे तसंच लिहायचं. देअर आर गर्ल्स अँड बॉईज इन अ स्कूल, फक्त 350 जागी आणि 215 जागी खाली ज्या इथं संख्या दिलेल्या आहेत त्या बदलायच्या आणि गणित सोडवायचे. असे 5 गणितं सोडवा आणि मला याचा फोटो काढून पाठवून द्या. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय गर्ल्स.